संविधान बदलण्याच्या विषयाला घेऊन काँग्रेसद्वारे समाजात गैरसमज निर्माण केला जातो आहे. या विषयाला घेऊन लोकांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न करत आहे. संविधान बदलण्याचा अधिकार कुणाला नाही, संविधान बदलण्याची भाषा करणारेच बदलेल, संविधान बदलणार नाही, असं बोलून आरपीए आठवले पक्षाचे नेता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विरोधकावर टीका केली. माननीय प्रधानमंत्र्यांची सभा आज नागपूरमध्ये होत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 5 लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 19 तारखेला होत आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये प्रधानमंत्री 8 आणि 10 अशा 2 दिवसामध्ये ते विदर्भाच्या दौऱ्यावरती आहे आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मलाही या सभेला निमंत्रित करण्यात आलेलं आहे. या प्रधानमंत्र्यांच्या 10 सभा होणार आहे. 5 टप्प्यामध्ये ज्या सभा म्हणजे निवडणूक आहे त्या प्रत्येक टप्प्यामध्ये 2-2 सभा त्यांच्या होणार आहे आणि सर्व सभांना येण्याचं निमंत्रण मला आहे. त्याप्रमाणे पुढच्या तारखा नक्की होतीलच, पण आज मी या सभेसाठी आलेलो आहे. एक तर रिपब्लिकन पक्षाने 2 जागा मागितल्या होत्या आणि एक तरी जागा मिळावी अशा पद्धतीची अपेक्षा होती. शिर्डीमध्ये 2009 मी हरलो होतो आणि यावेळेला मला लोकसभेमध्ये जाण्याची इच्छा होती. शिर्डीसाठी आपण प्रयत्न केला आहे, माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रयत्न केला, पण माननीय एकनाथ शिंदे यांच्यासोबत सदाशिव लोखंडे हे शिवसेनेचे खासदार त्यांच्यासोबत आल्यामुळं त्यांनी त्यांना येण्यापूर्वीच त्यांना आश्वासन दिलं होतं की ही जागा नक्की तुमच्या सदाशिव लोखंडेंसाठी आपण मिळवून देऊ आणि प्रयत्न करूनही काही मला ती जागा मिळाली नाही, पण काय 2-4 पावलं मागे येऊ. रिपब्लिकन पक्षाची भूमिका ही माननीय नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहण्याची असल्यामुळे आणि आपल्याला जागा एकही मिळत नाही, आपण काय करायचं असा सल्ला मी देशभरातल्या कार्यकर्त्यांना घेतल्यानंतर मला सर्वांनी हेच सांगितलं की जरी जागा मिळाली नाही तरी केंद्रामध्ये आपल्याला कॅबिनेट मंत्रीपद मिळावं अशी मागणी करा आणि त्याप्रमाणे माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमची 1/2 पाऊण तास चर्चा झाली त्यांच्या सागर बंगल्यावर आणि त्याच्यामध्ये नक्की आपण त्यासाठी प्रयत्न करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे.